जसं आपल्याला माहिती आहे की भारत आज देश प्रगत होत चाललाय, भारत आज प्रगत होत चाललाय, जग आज प्रगत होत चाललंय. जग जेव्हा प्रगत होत आहे तेव्हा सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग ते पण आज लोकांना बऱ्यापैकी वापरता येत आहेत, त्यांना ते यूजफुल होत आहेत. पण ह्या ज्या गोष्टी जेव्हा समाजाकरता जेवढ्या चांगल्या आहेत तेवढ्याच या समाजाकरता गोष्टी वाईटसुद्धा आहेत. जसं की आत्ता जे प्रतिभानगरमध्ये महाडिक प्रकरण झालं, महाडिक प्रकरणामध्ये ज्या अल्पवयीन मुलांनी त्या महिलेचा खून केला, हा सगळा प्रकार नेमका घडला कशामुळे, ह्याच्यामागची मानसिकता त्या मुलाची काय होती, किंवा आजकाल जसं म्हणतो आपण की आज मुलं नेहमी मोबाईलमध्ये असतात, इंटरनेटमध्ये असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज कोणाला ना कोणाला तरी लक्ष घालणं आवश्यक आहे. पण आज जग एवढं प्रगत झाल्यानंतरसुद्धा एक जो फ्रेज आहे त्या फ्रेजला आपण जसं म्हणतो की अल्पवयीन, आज ही जी अल्पवयीन मुलगा किंवा अल्पवयीन मुलगी ह्याची जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन कुठे ना कुठेतरी चेंज होण्याची गरज आहे. आजकालची जी नवी पिढी आहे ती कुठे ना कुठेतरी व्यसनाधीन आणि ह्या सगळ्या प्रकारांकडे वळली जात आहे, त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्शन होत आहे. ह्या सगळ्या घटनेबाबतीत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया. अल्पवयीन आहे म्हणून सोडून देऊन काही उपयोग नाही, अल्पवयीनावर काहीतरी अंकुश ठेवला पाहिजे सरकारने, काहीतरी वेगळे त्याच्यासाठी कायदे कानून केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या पेरेंट्सनी आपल्या मुलावर, आपल्या पाल्यावर जातीनिशी लक्ष ठेवून त्यांची एक हालचाल, हावभाव काय त्यांच्या मनात चाललेलं आहे ते सगळं आपलं आपण सुरुवात घरापासून पण केली पाहिजे, की जेणेकरून मुलांच्यावर व्यसनाधीनता म्हणा किंवा असे हिंसक वृत्तीचे जे मुलं बनतात त्यांच्याविषयी त्यांना जरा जागरूकता आपल्या घरातल्यानी पालकांनी जरी ठेवली तर त्याच्याविषयी थोडंफार बरं होईल. काहीतरी पालकांनी पण स्वतः जागरूक राहून काहीतरी केलं पाहिजे मुलांच्यासाठी पण वगैरे झालं तरी जरा सगळ्या लोकांनी पण किंवा घरातल्या लोकांनी पण आपल्या घरातले कोणतरी बाबा फिरायला लागले त्याच्याशी कसं समाजानं वागलं पाहिजे हे पण जरा लोकांनी आपल्या आपल्या ह्यांनी ठरवलं पाहिजे. की जिल्हा वर्गांच्यासाठी पण सगळे पोलिसांनी वगैरे गस्त वगैरे घालून सगळीकडे जे टंगळटवाळी केली जाते काय होते प्रत्येक रोडला वगैरे ते थोडंफार थांबलं पाहिजे कुठेतरी, जेणेकरून महिला सुरक्षित घरी पोचतील, घरी त्यांच्यासाठी काटलेही हे होणार नाही, वाईट घटना कुठलीही घटणार नाही याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे. समाजातील लोकांनी पण थोडं दक्ष राहून आपली काही जबाबदारी आहे ती पण पाडली पाहिजे आणि सरकारनं पण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आजकाल पालक जे लहान मुलांचे हट्ट वगैरे पुरवतात लगेच त्यांना नाही म्हणाला पालकांनी नाही म्हटलं पाहिजे, त्यांना कुठलीही गोष्ट तात्काळ त्यांची पूर्ण केली नाही पाहिजे. त्यामुळं कसं होतं आहे प्रत्येक गोष्ट मुलांना मिळत गेली की त्यांची मानसिकता बदलते की प्रत्येक वेळेला मला हे मिळालंच पाहिजे, मग त्याच्यातून ते काहीतरी वाईट प्रवृत्तीकडे वळतात, गुन्हेगारीकडे वळतात की घरामध्ये काहीतरी चोरी करणे वगैरे किंवा बाहेर गुन्हेगारी क्षेत्रातून पैसे मिळवणे अशामध्ये ते प्रवेश करतात. पण अल्पवयीन जे आहे अल्पवयीनची डेफिनेशन कुठे ना कुठेतरी सरकारने चेंज करायला पाहिजे, याबद्दल तुमचं काय म्हणणं? आता अल्पवयीन मुलांना जे गुन्हेगारीकडे वळलेले आहेत काय त्याच्या कायद्यामध्ये काहीतरी बदल करून त्यांना त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून त्यांना कठोर शिक्षाही झाली पाहिजे. जर असं नाही झालं तर पुढील काळामध्ये असं देखील होऊ शकतं की बालगुन्हेगार म्हणून सुटका मिळेल आणि त्या बालगुन्हेगारांचं प्रमाण वाढण्याची शक्यता समाजामध्ये वाढणार आहे. बालगुन्हेगारांचं प्रमाण त्यासाठी शासनानं काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे, कायद्यामध्ये बदल करून गुन्ह्याचं स्वरूप बघून त्या बालगुन्हेगारांना शिक्षाही झाली पाहिजे. कोल्हापुरात जी काही घटना घडली याबद्दल मला असं म्हणायचं आहे, आजकालचं मोबाईलमुळं बऱ्याचशा लोकांना जे लहान मुलांना काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं जे या घटना घडलेल्या आहेत. अल्पवयीन जी मुलं असतात अल्पवयीन मुलं गुन्हा करतात पण अल्पवयीन असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना सोडून देतं किंवा त्यांना कमी शिक्षा होते पण त्याच्यामुळे लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, याबद्दल तुमचं काय म्हणणं? हां, ॲक्च्युली कसं ते मुलांना थोड्याफार काही गोष्टी कळत नाहीत पण नको त्या गोष्टी मोबाईल आणि व्हॉट्सॲपमुळं कळू लागलेल्या आहेत आणि याच्यामुळं ज्या घटना घडतात ह्याच्यावरती ज्या गोष्टी ह्याच्यावरती मिळतात मोबाईलवरती मिळतात त्या बंद होणं गरजेचं आहे. ज्या ॲक्च्युली ते सेक्शुअल जे हे दिसतात इझिली मुलांना अवेलेबल होते ते होऊ नये ह्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. 2 दिवसापूर्वी जो कोल्हापुरात पूजा महाडिक यांचा जो एक मर्डर झाला त्याबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो
की आता आजकालची अल्पवयीन मुलं जे आजकाल सोशल नेटवर्क वापरतात, फेसबुक, व्हॉट्सॲप, आणि त्याच्यातून जो काही बोध घ्यायचा आहे तो न घेता हे दुसऱ्या काहीतरी वाम मार्गाला लागून त्याचा दुरुपयोग जो करतात त्याचं एक ज्वलंत साधारण उदाहरण मला तर वाटतं की हे 1-2 दिवसापूर्वी घडलेलं आहे. चैनेसाठी पैसे घेणे वडिलांकडून, आईकडून, आणि त्यानंतर मग त्याचा दुरुपयोग करायचा, चैनी करायची, दारू प्यायची, नशिली चीज. बरेच ठिकाणी आता आजकाल आपण बघतोय जे ग्राउंड्स आहेत तिथंही दारूच्या बाटल्या, नशिले पदार्थ, त्याचं सेवन हे सगळे मुले लोक करत असतात. त्याचबरोबर मुलींचे छेडछाड काढायच्या, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचे, हे कुठं नाही कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यावरती एक लगाम घातली पाहिजे. सरकारनं याच्यावरती एक थोर उपाययोजना कराव्यात. नाही पण अल्पवयीन जेव्हा आपण डिफाईन करतो किंवा अल्पवयीन, हां अल्पवयीन समजा कोणी गुन्हा केला, त्याच्याबद्दलचं जे सरकारचं एक धोरण आहे शिक्षेचं ते त्यांनी कठोर काहीतरी कायदा त्यामध्ये करावा. आज निर्भया हत्याकांड जो प्रकार एक झाला तर त्यामध्येही आपण जर बघितलं तर सेम टाईपमध्येच आज ती जी अल्पवयीन मुलं आहेत ती बाहेरच आहेत ना. हां काय त्यांच्याबद्दल सरकार असं ठोस काही पाऊल उचलत नाही काय नाही, किंवा त्यांच्याबद्दल असा कोणता कडक कायदा पण नाही आहे. सरकारने अल्पवयीन हा कठोर पावलं उचलून चांगला एक कायदा बनवायला पाहिजे. जसे आज वेगवेगळे कायदे बदलून सरकार धोरण बदलून कायदे बदलून कठोर पावलं उचलत आहे, तसंच त्याप्रमाणे याबद्दल अल्पवयीन बद्दल पण जे कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करून त्याबद्दल मुलांना गंभीर स्वरूपाची कुठली तरी शिक्षा ही व्हायला पाहिजे. याबद्दल जर त्यांच्या मनात जर एक प्रकारचं एक हे झालं तर त्यामध्ये भरपूर सुधारणा होऊ शकतील असं तरी माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि लवकरात लवकर हे सरकारनं कुठेतरी थांबवावं पाहिजे, नाहीतर हे असे प्रकार जे आहेत हे राजरोसपणे चालू आहेत. चेन स्नॅकिंग, मुलं चैनी खातीर चेन स्नॅकिंगचे पण प्रकार केवढे वाढलेले आहेत. घरफोडी म्हणा, ह्यामध्ये बरेच तरुण मुलं आज चैनी खातीर पैसे मिळत नाही त्यामुळे हे प्रकार वाढायला लागलेत आणि ते काय अगदी मोकाटपणे परत पुन्हा फिरतात आणि त्यात असं हे नाही आहे. कायदा कडक नसल्यामुळे हा त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे.